आपले स्वागत करते. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. नागपूरच्या कोराडी माता मंदिरात आज नवरात्रीच्या पहिल्या दिवसानिमित्त शेकडो भाविकांनी दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली असता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पण आईचे दर्शन घेतले. देखिए नवरात्र के जो अश्विनी नवरात्र में जो रूल्स है जो गवर्नमेंट ने दिए हुए है COVID-19 को देखते हुए महाराष्ट्र सरकार और जिलाधिकारी ने जो जो व्यवस्थापन को हमारे मंदिर ट्रस्ट को जो निर्देश दिए उसका पालन पूरी तरह से किया जा रहा है. मास्क सैनिटाइजर और दो डोज जिनके हुए वैक्सीनेशन के उनको ही अलाउ किया जा रहा है. यहाँ पर हर साल की तरह हम सांस्कृतिक कार्यक्रम नहीं कर पा रहे, बड़ा आयोजन नहीं कर पा रहे, लेकिन भक्तों के लिए माता जी का दर्शन हो ये व्यवस्था हमने सारी की है. अखंड ज्योत का भी आयोजन हुआ है. 5 बजे आज अखंड ज्योत जलेगी 9 दिन के लिए और 650 श्रद्धालुओं ने अखंड ज्योत में भी भाग लिया है, पार्टिसिपेट किया है. मुझे लगता है कि पहला 1.5 साल बाद मंदिर खुला है. व्यवस्था पर पूरी तरह से कोविड का प्रोटोकॉल फॉलो करेगा. पुलिस और प्रशासन मिलकर हम लोग कोई भी ऐसा ही घटना नहीं होगी जो कोरोना के नियम का पालन नहीं होगा. और आज माता जी के दरवाजे खुल गए हैं, आगे भी अभी बंद ना हो ये आशा रहेगी. और नवरात्र के पावन पर्व पर माता जी को प्रार्थना करूँगा कि कोरोना इस देश से चले जाए, विश्व से चले जाए और ये नवरात्र के बाद कोरोना नाम का कोई चीज ही ना रहे, कोई बीमारी ना रहे, यही माता जी को प्रार्थना करने वाला हूँ. आजपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घटस्थापनेनिमित्त सपत्निक मुंबादेवीचे दर्शन घेतले. महाराष्ट्राच्या 6 जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल काल जाहीर करण्यात आले, ज्यात महाविकास आघाडीने संपूर्ण राज्यात जबरदस्त यश मिळवले आहे. तर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरूनही मागे राहिला आहे. महाराष्ट्रात जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचे निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने गेले असले तरी या निवडणुकांमध्ये हे सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढत होते. जिल्हा परिषदेने जिंकलेल्या 46 जागांपैकी 17 काँग्रेस, 17 राष्ट्रवादी आणि 12 शिवसेना पक्षात गेली. पंचायत समितीच्या 144 जागांवर काँग्रेसने 35, राष्ट्रवादीने 16 तर शिवसेनेने 22 जागा जिंकल्या. मुंबईच्या पनवेल परिसरात टँकरमधून LPG गॅस काढून बाहेर विकणाऱ्या टोळीचा पनवेल पोलिसांनी पर्दाफाश केला. ही टोळी टँकरमधून LPG गॅस काढून एका धाब्यावर मशीनद्वारे सिलेंडरमध्ये ती गॅस भरून दुकानदारांना विकत होती. लहान मुलांचे अश्लील फोटो काढून त्यांना सोशल मीडियावर व्हायरल करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. असे असूनही असंख्य गुन्हेगार हा गुन्हा करतात आणि सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकतात. हे पाहता सायबर क्राईम सेल अशा गुन्हेगारांवर सक्रियपणे नजर ठेवून आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या पुढाकाराने इंदोरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व संशोधन केंद्र याचे श्रेणीवर्धन, अतिविशेष उपचार रुग्णालय व अतिविशेष वैद्यकीय शिक्षण संस्था निर्माण करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाला. उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांसोबत झालेल्या अपघातानंतर आता 11 ऑक्टोबर रोजी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. प्रश्न उपस्थित करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत महाविकास आघाडी सरकारला मात्र गोत्यात आणले आहे. लखीमपूरच्या घटनेच्या संदर्भात महाविकास आघाडीनं महाराष्ट्रामध्ये बंद या ठिकाणी पुकारलाय. एखाद्या घटनेचा निषेध करायलाही हरकत नाही, लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे. परंतु मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये 2 मिनटं उभं राहून या घटनेचा निषेध करण्याचं दुर्दैवी राजकारण या ठिकाणी केलं गेलं. केवळ राजकारणासाठी त्या ठिकाणी अशा प्रकारची कृती केली गेली. मला वाटतं महाराष्ट्रामधला शेतकरी आत्महत्या करतोय. आज अतिवृष्टीनं पुरानं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतोय.
याविषयी त्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी संवेदना सरकारच्या नसताना केवळ राजकारणापोटी अशा प्रकारची राजकीय भूमिका सरकारच्या पक्षाच्या माध्यमातून घेताना दिसते। मला वाटते हे केवळ राजकारणासाठी अशा प्रकारचा बंद पुकारला जातोय, संवेदना म्हणून नाही, हे या ठिकाणी राज्यातल्या जनतेला समजते। साडेतीन शक्तीपीठांपैकी संपूर्ण पीठ असलेली कुलस्वामिनी तुळजाभवानी आज विधिवत सिंहासनावर पहाटे 2 सुमारास विराजमान झाली। मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा यांनी मंदिर संस्थान पदाधिकाऱ्यांसमक्ष विधिवत पूजा करून आईला आसनस्थ केले। आज श्री तुळजाभवानी जगदंबेची निद्रेमधून सर्व मुख्य पुजारी मंडळांनी निद्रामध्ये देवी जगदंबेला वर्षातून 21 देवीला पलंगावरती मूळ जागेवरून पलंगावरती झोपवलं जातं। सर्व गोपी पुजारी मंडळाच्या वतीनं हा विधी केला जातो। देवी जगदंबेची आज 9 घोर निद्रेनंतर आज देवीच्या सिंहासनावरती प्रतिष्ठा झालेली आहे व त्या 9 देवीला तेलाचे अभिषेक केले जातात। देवी जगदंबेला आता तेल लावून करून सर्व गोष्टी देवीला केल्या जातात। आज देवी जगदंबेला सिंहासनावरती प्रतिष्ठापना केल्यानंतर देवीला जयदूत अभिषेक करून दुपारती करून आजच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवी जगदंबेची नवरात्र महोत्सवाला सुरुवात खऱ्या अर्थाने होत आहे। दुपारी ठीक 12 आज देवी जगदंबेचे घट बसवले जातात। इथून पूर्ण या ठिकाणी नवरात्राची विधी पार पडले जातात व 15 या नवरात्राचं जे काही विधी आहे त्याची सांगता केली जाते। विजयदशमीच्या माध्यमातून नवरात्रामध्ये सर्व विधी आई तुळजाभवानी जगदंबेला केली जाते। नाशिक जिल्ह्यातील आद्यपीठ सप्तशृंगी गडावर आज घटस्थापना झाली असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी कोविडच्या 2 लस घेतलेल्या असाव्या, तसेच मोबाईलवर ऑनलाईन दर्शनाचा पास काढलेला असावा असे आवाहन सप्तशृंगी गडावर येणाऱ्या भाविकांना जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे। प्रशासनाने दिलेल्या गाईडलाईन प्रमाणे आणि प्रशासनाच्या आदेशानुसार कोविड नियमांचे पालन करून मंदिर उघडण्यात आलेले आहे। ऑनलाईन पास हा कंपल्सरी आहे, तो पास असल्याशिवाय खालून नांदुरी गडावरूनच वरती एंट्री राहणार नाही। 2 वॅक्सिन असणं हे अत्यंत महत्त्वाचा निर्णय राहील। तसेच संस्थांतर्फे जेवणाची व्यवस्था मुभत करण्यात आलेली आहे, तसेच राहण्याची देखील व्यवस्था आहे, पण त्याच्यासाठी शुल्क आकारले जाईल आणि त्यासाठी 2 वॅक्सिन असणं कंपल्सरी आहे। कट पूर्णपणे गेलेलं नाही आहे। एका अतिशय अपरिहार्य परिस्थितीमध्ये आपण ही सगळी काही गोष्टी आहेत ह्या करत आहोत, याचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे। आपण जर आता हे सगळे 2-3 टप्पे जर यशस्वीरित्या पार केले तर कदाचित पुढच्या वर्षी आपल्याला खूप मोठी चांगली यात्रा भरवण्याची संधी मिळू शकते। जर आपण आत्ता काळजी नाही घेतली आणि पुन्हा आपण जर का त्या मागच्या वेळच्या कोरोनाच्या सारख्या परिस्थितीमध्ये जर गेलो तर पुढचं वर्षसुद्धा आपलं खूप वाईट जाईल। म्हणून विनंती जी आहे की ज्या ज्या काही प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत, उदाहरणार्थ 2 डोसेस घेतलेल्या लोकांनी यावं, ऑनलाईन पासेस घेऊन यावं, शक्यतो आजारी असलेले लोक, जे काही वयस्कर लोक आहेत, लहान मुलं, यांना आपण बंदी केलेली आहे, हे सगळ्या नियमांचं योग्यरीत्या पालन जर केलं तर आपल्याला एका व्यवस्थितरित्या ह्या सगळ्या गोष्टींमधून मार्ग काढता येईल आणि कुणाला काही त्रास न होऊ देता नवरात्रोत्सव व्यवस्थितरित्या पार पडेल। म्हणून माझं नागरिकांना आव्हान आहे की प्रशासनाने ज्या काही सूचना दिल्या त्या तुमच्या स्वतःच्या हितासाठी दिलेल्या आहेत। उदाहरणार्थ इथं इतकी गर्दी होणार, मग काही लोकांना लागण होणार, मग त्या लोकांना आम्हाला CCC दाखल करून ठेवावं लागेल, तुमचं गाव कुठलं तरी दूरचं असेल, परत तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टनी गावी जाता येणार नाही, ह्या सगळ्या गैरसोयी टाळण्याच्यासाठी आपण जर फिट फाईन व्यवस्थित असाल तर आपण यावे, काळजी घ्यावी, इथे येताना सुद्धा मास्क वापरावा, सॅनिटायझर बरोबर ठेवावे, गर्दी करू नये, स्वतःहून कुणी सांगण्याची आवश्यकता पडू देऊ नये। हे सगळे जर नियम आपण पाळले तर मला वाटतं यात्रा व्यवस्थितरित्या पार पडेल आणि सर्वांना त्याच्यामधून काही निगेटिव्ह अशी वाईट गोष्ट घडणार नाही। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए।
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। आज सकाळी 5 वाजता कोल्हापूरच्या अंबाबाईचं दार भाविकांसाठी खुले करण्यात आलं असून मंदिरामध्ये भाविकांची गर्दी दिसून आली। शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबेच्या मंदिरात हजारो डझन फळ व फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे। तब्बल 1.5 वर्षानंतर शिर्डी भाविकांनी फुलली असून साईबाबांच्या शिर्डीमध्ये भाविक येण्यास सुरुवात झाली आहे। मंदिर परिसरामध्ये रांगोळ्या काढून दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। गेल्या 1.5 वर्षांपासून साईबाबांचे मंदिर दर्शनासाठी बंद होते, मात्र आज पहाटे काकड आरतीने साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले। साईबाबांचं मंदिर बंद असल्या कारणाने सर्व साई भक्तांना आस लागलेली होती की मी माझ्या बाबांचं दर्शन कधी घेऊ, आणि आज तो दिवस या ठिकाणी शेवटी आलेला आहे। आमच्या बाबांचं दर्शन आम्हाला आज मिळणार आहे, म्हणून आम्ही येणाऱ्या सर्व साई भक्तांचं स्वागत या ठिकाणी करण्याचं ठरविलं। आणि आम्ही आज द्वारकामय परिसर, चावडी परिसर व मंदिराच्या बाजूला या ठिकाणी आम्ही रांगोळी काढून व त्याचप्रमाणे दीपोत्सव या ठिकाणी साजरा करून साई भक्तांचं स्वागत केलेलं आहे। ज्याने अनेक दिवसापासून मंदिर बंद जे होतं आणि आज जे भक्त जे येत आहेत तर त्यांचं स्वागत करणं हे आमचं शिर्डी ग्रामस्थ म्हणून कर्तव्य आहे, आणि म्हणून आम्ही या पद्धतीने आज या ठिकाणी भक्तांचं स्वागत केलेलं आहे। येणारा प्रत्येक भक्त हा सुरक्षित राहावा, त्याचबरोबर त्यांच्या सर्व कोरोनाच्या नियमांचं पालन व्हावं अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी साईबाबा संस्थांनी व स्थानिक या ठिकाणी प्रशासनाने केलेली आहे। मागील प्रमाणेच या वर्षी देखील या ठिकाणी हे सर्व नियम पाळून भक्त व्यवस्थित दर्शन करतील अशा प्रकारचे आम्ही आशा व्यक्त करतो, आणि येणाऱ्या सर्व साई भक्तांचं आम्ही शिर्डीमध्ये हार्दिक स्वागत करतो। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पहाटे 5 वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले असता सकाळपासूनच दर्शनासाठी गणेश भक्तांनी लावलेल्या रांगामुळे मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसला। कोरोनाच्या कुठल्याही नियमांचं पालन या ठिकाणी दिसून आलं नसून इतरांना नियमांचं पालन करणाऱ्या नेत्याने मात्र खुद्द इथे नियमांचं उल्लंघन केल्याचं दिसलं। ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठान मंडळाचा नवरात्री उत्सव अतिशय साध्या पद्धतीने करण्यात येणार असून यंदा रासरंगाचे कार्यक्रम न घेता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आरोग्य शिबिर घेण्यात येणार असल्याचं आमदार रवींद्र फाटक यांनी सांगितलं। सर्वप्रथम मी संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवरात्रोत्सव आपले 15 वर्ष आहे, आणि या 15 वर्षात पदार्पण करत असताना या महाराष्ट्रावरती 2 वर्षापासून कोरोनाचं संकट असल्यामुळे आपण मोठ्या पद्धतीने हा नवरात्रोत्सव साजरा करतो आहे, त्या यावर्षी पण त्याच पद्धतीने आपण नवरात्रोत्सव साजरा करतो आहे। पण हिंदू संस्कृतीप्रमाणे सण साजरे करण्याचं आपल्याला करणं लागतं, त्या माध्यमातून आपण हे सण साजरे करत असताना या नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवस आम्ही अलग अलग माध्यमातून हे कार्यक्रम आयोजित केले आहेत, आणि त्याच्यामध्ये 9 दिवस त्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण पोहोचायचं आहे, आणि लोक हे 9 दिवस कसं दाखवणं या माध्यमातून संकल्पच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केले। त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी या करोनावरती असताना संकट असताना सुद्धा आपण आज महाराष्ट्रामध्ये मंदिरं ओपन केलेलं आहे, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो महाविकास आघाडी सरकारचं, आणि या माध्यमातून आजपासून आपली मंदिरं आणि नवरात्रोत्सव एकाच दिवशी साधारण चालू झाल्यामुळे सगळे महाराष्ट्राचे भाविक खरोखर आनंदित झालेले आहेत। त्या माध्यमातून आज नवरात्रोत्सवाला सुरुवात होते आणि ठाण्याच्या जनतेला मनापासून। नवरात्रीच्या स्थापना दिनानिमित्त आजपासून सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आली असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईच्या प्रसिद्ध मुंबादेवी मंदिराला भेट दिली। आजपासून नवरात्रीच्या उत्सवाला सर्वत्र सुरुवात झाली आहे आणि फुलांशिवाय नवरात्रीचा उत्सव साजरा होत नाही। त्या अनुषंगाने वर्ध्यातील मुख्य बाजारात फुल विक्रेत्यांचे देखील लगबग सुरू असून नागरिक खरेदीसाठी गर्दी करताना बघायला मिळाले आहेत, तर फूल विक्रेत्यांची देखील विक्रीसाठी लगबग सुरू आहे। माझ्या नाव आकाश परियाला, मी फुल विक्रेता अंबिका स्क्वेअरमध्ये आहे। यावर्षी करोनामुळे कसं आहे, आता दादा थोडं स्लॅक झाल्यामुळे, थोडे पेशंट कमी झाल्यामुळे थोडं ओपन झालेलं आहे, तर त्यामुळे मंदिर वगैरे सगळे ओपन झालेले आहे, ताराची विक्री वगैरे मागच्या वर्षापेक्षा थोडी चांगली चालली आहे। बाकी पावसामुळे थोडेसे कॉस्टली आहे फुलं गणपती महालक्ष्मीमध्ये पण मागवते,
आणि आता पण महाग राहणार आहे, दिवाळीपर्यंत असेच महाग राहणार आहे. आता हार 10 रुपयापासून तर 200 रुपयापर्यंत हार आहे. कोरोना संसर्गामुळे बंद असलेली धार्मिक स्थळे खुली करावीत यासाठी भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी आज सहकुटुंब आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले असता त्यांनी मास्क न लावता तसेच ऑनलाईन बुकिंग न करता प्रवेश घेतला. त्यावर जिल्हाधिकारी तसेच मंदिर संस्थांचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले की नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत, नियम मोडला तर कायदेशीर कारवाई होणार. तपासून बघेन आणि जर त्यांनी नियमाचा भंग केला असेल तर आम्ही कारवाई करेन, कारण नियम सगळ्यांना सारखेच आहेत. जर त्यांनी अशा पद्धतीची काही भूमिका घेतली असेल तर प्रशासन त्या बाबतीमध्ये कडक कारवाई. कुठल्याही प्रकारे मास्क घातला नव्हता किंवा सगळं नियम याही बाबतीमध्ये पूर्ण खातरजमा करेन. जर अशा पद्धतीने झालेलं आहे की विधी चालू आहेत त्या काळामध्ये कोणी त्याचा फायदा घेऊन, परत एकदा मला तीच भावना सांगायची की जेव्हा आध्यात्मिक किंवा भक्तिभावाचं वातावरण असतं त्यावेळेस कायद्याचा आदर सगळ्यांनी केला पाहिजे, कारण देवीजींची जी ही सगळी नवरात्रीची तयारी आहे ती करताना प्रशासन आत्ता अतिवृष्टीच्या आणि इतर ज्या संकटातून जिल्हा जात आहे त्याच्याशीसुद्धा लढा देत आहे, कोविडशी लढा देत आहे, आणि तसंच आता जो नवरात्र साजरा करायचा आहे तो करताना जास्तीत जास्त सुरक्षितपणे करण्यासाठीच धावपळ करत आहे. अशा वेळेस कोणीही कायद्याचा भंग करू नये अशा पद्धतीचं मी आवाहन करतो, आणि ज्यांनी भंग केला असेल त्यांच्या बाबतीमध्ये कायद्यानुसार कारवाई करण्याचं मी आश्वासनही देतो. कोल्हापूरच्या शाहूवाडीतील आरव केसरी या कथित नरबळी प्रकरणाचा उलगडा झाला असून बापानेच पोटच्या गोळ्याची हत्या करून नरबळी भासवण्याचा प्रयत्न केला. राकेश केसरे असं या नराधम बापाचं नाव असून पत्नीच्या अनैतिक संबंधातून मुलगा झाल्याचा संशय राकेशला होता. नुराव केसरे यांचा या घटनेच्या तपासामध्ये अतिशय मोठं मोलाचं योगदान आहे. अगदी पहिल्या दिवशी लोकल ग्रामस्थांसोबत लाईनिंग पासून त्याच गावाचे आहेत आणि तिथनं माहिती मिळवणं आणि त्याच्यानंतर आरोपीशी तशी चौकशी दरम्यानसुद्धा त्यांच्या तपासाचा त्यांच्या इंटरोगेशनचा हा गुन्हा उकल होण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस दलाला त्यांच्या कार्याचा फायदा झालेला आहे. एक टीम म्हणून सर्व यंत्रणा मागील 2 दिवसापासून काम करत होती, तर हे मोठ्या प्रमाणामध्ये सर्व टीमचंच यश आहे. सर्व एकत्र आणि कुठल्याही प्रकारे इनकोऑर्डिनेशन झालं नाही, उत्तम कोऑर्डिनेशनमुळे हे यश सर्व यंत्रणांचं, सायबर असेल, प्रत्येक इनपुट मिळाल्यानंतर तो ग्राउंडच्या टीमकडनं लगेच व्हेरीफाय करणं असेल, या सर्व छोट्या छोट्या गोष्टींची कडी एक चांगल्या प्रकारे साखळी एस्टॅब्लिश झाली. आता घटनेचं जे कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे की घटनेमधला जो आरोपी आहे तो मुलाचा वडीलच आहे हे निष्पन्न झालेलं आहे. सहारा इंडिया शाखा तुमसरमध्ये तालुक्यातील गरीब मजुरी करणाऱ्या खातेदारांनी मेहनतीचे पैसे गुंतवणूक केले आहे, मात्र खातेदारांच्या रकमेवर मॅच्युरिटी पूर्ण होऊन सुद्धा रकमेचा परतावा मिळत नसल्याने संबंधित सहारा इंडियाच्या अधिकारी खातेदारांना टवळाटवळीचे उत्तर देत असून शिवसेनेने सहारा इंडिया विरोधात तीव्र रोष व्यक्त करीत शाखा कार्यालयासमोर खातेधारकांसोबत एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले. सहारा इंडिया तुमसर शाखा इथे खातेदारांची तालुक्यातले अनेक खातेदारांनी गुंतवणूक केली होती आपल्या वंशीच्या दृष्टीने, गोरगरीब शेतमजूर वगैरे बरेचसे लोकांनी, तर त्या ठिकाणी त्यांना मॅच्युरिटी पूर्ण होऊनही मोबदला मिळू शकला नाही, म्हणजे त्यांच्या जे मॅच्युरिटी होऊन जे पैसे मिळाला पाहिजे रकमेचा परतावा ते अजूनही मिळाले नाही. यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला सहाराला, सहाराच्या हे मुख्य हेडक्वार्टर लखनौ यांना पत्रव्यवहार केला, एरिया मॅनेजर, सेक्टर मॅनेजर, शाखा प्रबंधक अशा बऱ्याचशा अधिकाऱ्यांना आम्ही त्यांच्या पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांनी या पद्धतीने प्रकरणात दखल घेतली नाही. त्याकरिता आम्ही मग 10 दिवसाचा अल्टिमेटम दिला आणि आंदोलनाचा इशारा दिला. त्या इशाऱ्यानंतरही चर्चा झाली, पण चर्चेनंतर काहीच तोडगा निघाला नाही. याच्यामुळे संतप्त खरेदारांनी आणि शिवसेनेने आंदोलनं केली. त्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासन व शासनाचे लक्ष वेधले, परंतु सहारा इंडियाकडनं पूर्ण संपूर्ण कार्यालयच बंद ठेवण्यात आले आणि त्याच्यामुळे खासदारांना वाऱ्यावर सोडले. आता शिवसेनेने हा लक्ष वेधून कुठेतरी त्यांच्या खासदारांच्या परतावा मिळाला पाहिजे, 3-3 वर्षांहून पैसे मिळू आले नाही त्यांना, कुणाला घर बांधायला लागतं, कुणाला ऑपरेशन आहे, कुणाला शेतीसाठी कोणी कर्ज उचललं, कोणी काय, अशा बरेचशा त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळायला पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे. आज आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं, याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा माझी सहाराच्या माध्यमातून देतो. औरंगाबाद येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने माहिती दिली की सैन्य दलाची दारू विक्री करणारा आरोपी चेतन साधुराम मागारामानी व आकाश सुरेश खंडारे यांना अटक करण्यात आली असून सदर आरोपींकडून 2,61,125 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मी सब इन्स्पेक्टर रमेश विटोरे, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक औरंगाबाद, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सन्माननीय
आयुक्त माननीय कांतीलालजी उमप साहेब, तसेच संचालक श्रीमती उषा वर्मा मॅडम व औरंगाबाद विभागाचे विभागीय उपायुक्त माननीय प्रदीपजी पवार साहेब, औरंगाबाद जिल्ह्याचे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क माननीय सुधाकरजी कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक औरंगाबाद यांना मिळालेला गुप्त बातमीनुसार दिनांक 2 ऑक्टोबर 2021 रोजी भरारी पथक औरंगाबाद यांनी आमचे भरारी पथकचे निरीक्षक विजय रोकडे साहेब यांच्या समवेत सर्व स्टाफनी सिंधी कॉलनी येथे एक छापा मारला असता तेथे एकूण 1,60,242 रुपयाचा मुद्देमाल, ज्यात जी महागडी स्कॉच दारू असते आणि तीही फक्त सैन्याच्या जे सेवारत आणि सेवानिवृत्त सैनिक असतात त्यांच्यासाठी असते, ज्याच्यावर ओनली फॉर सेल डिफेन्स ओनली असं लिहिलेलं येतं आणि तो ओपन मार्केटमध्ये प्रतिबंधित असलेला मद्यसाठा दिनांक 2 ऑक्टोबर 2010 रोजी जप्त करण्यात आला. त्याच्या पाठोपाठ दिनांक 5 ऑक्टोबर 2021 रोजी पुन्हा एकदा जो सैन्यातून जो मद्यसाठा अवैधरित्या जे लोक खुल्या बाजारात विक्री करत आहेत त्यांच्यावर छापा मारून काल दोन ठिकाणांहून, एक सिंधी कॉलनी व जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद यांच्या समोरून 2 इसमास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 2,61,125 रुपयाचा सर्व मुद्देमाल. सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB News. नमस्कार.